एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर हिंदुत्वाचा नारा आणखी बुलंद होण्याची शक्यता आहे। मंत्र्यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि त्याच हिंदुत्वाला आणखी धार देण्यासाठी एकनाथ शिंदे अयोध्येला जाऊ शकतात। एकनाथ शिंदे यांनी 90च्या दशकात कार सेवा केली आहे, त्यामुळे शिवसेना किंवा पर्यायाने ठाकरे घराण्यापासून दूर गेल्यानंतर हिंदुत्वाचा झेंडा आपल्याच खांद्यावर आहे हे दाखवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी अयोध्या दौरा महत्त्वाचा ठरू शकतो। महाहिंदुत्व सिद्ध करण्यासाठी शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊ शकतात। आपलंच हिंदुत्व कसं प्रखर आहे असा संदेश एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यातून देऊ शकतात। तर यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर केले होते, आता शिंदेही आपल्या मंत्र्यांसह अयोध्येला जाऊन राष्ट्रीय राजकारणामध्ये लक्ष वेधून घेऊ शकतात। तर एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची नेमकी कारण काय असू शकतात त्यावर एक नजर टाकूयात। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले हे एक मुख्य कारण आहे, तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे खरे वारसदार आपणच असल्याचा ठसवण्याचा प्रयत्न या दौऱ्यामधून होऊ शकतो। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून या दौऱ्याच्या माध्यमातून होऊ शकतो। तर काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेचं हिंदुत्व कमकुवत झाल्याचं दाखवणं हा यामागचा उद्देश आहे। भाजपसोबत 200 जागांचं टार्गेट शिंदेंनी ठेवलंय, तर शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या बोर्ड बँकेला धक्का लावण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या मागून होऊ शकतो। धर्मवीर सिनेमाच्या माध्यमातून कट्टर हिंदुत्व ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। तर आधी गेलेले महाराष्ट्रातले नेते आपण बघतोय, उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्या करून आले आहे, तर आदित्य ठाकरे हे सुद्धा अयोध्या दौऱ्यासाठी गेले होते। याशिवाय रोहित पवार सुद्धा अयोध्या वारी करून आले आहेत, तर संजय राऊत हेही अयोध्येला जाऊन आले। याशिवाय देवेंद्र फडणवीस हेही अयोध्येला जाऊन आले। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे या थेट जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स मिळतात या विषयीचे? नक्कीच, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये तशा पद्धतीनं राज्यामध्ये घडामोडी घडल्या, नवीन सरकार खरं तर सत्तेमध्ये आलं आणि त्याच्यानंतर आता खरं तर शिवसेनेचा जो शिंदे गट आहे त्याच्याकडून सातत्याने वारंवार हे सांगितलं जात आहे की आमची जी युती आहे ती हिंदुत्वासाठी युती आहे। आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा 2 दिवसांपूर्वी जे आहे ते वीर सावरकर यांच्या स्मारकाला खरं तर भेट दिलेली होती आणि आम्ही आता हिंदुत्वाचा सरकार आहोत अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं आणि त्याच अनुषंगाने आता हे पुढचं पाऊल जे आहे ते आता पडताना पाहायला मिळत आहे। आता राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे आहेत ते आता लवकरच जे आहे ते अयोध्येचा खरं तर दौरा करताना पाहायला मिळणार आहेत आणि सोबतच त्यांच्यासोबत काही नवीन खरं तर नेते सुद्धा असणार आहेत। खास करून असं म्हटलं जात आहे की जे बंडखोर आमदार आहेत जे खरं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते ते देखील, म्हणजेच काय तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीमधलं जे सरकार असणार आहे त्या सरकारमधले काही जे नेते मंडळी असणार आहेत ते सुद्धा खरं तर अयोध्या दौरा करणार आहेत। त्याच्या आधी आपण बघितलं तर खरं तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग राज्याचे माजी मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा मग संजय राऊत असतील, राष्ट्रवादीचे रोहित पवार असतील, राज्यातल्या अशा अनेक नेत्यांनी खरं तर आपण बघितलं तर अयोध्येचा दौरा केलेला आहे। मात्र त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं खरं तर हेच मानलं जात आहे की खरं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती अगदी बरोबर आहे। अगदी बरोबर आहे रुपाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान याच मुद्द्यावर आम्ही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे, पाहूयात। राम कदम जे आहे त्यांचं नाव राम चुकून ठेवलेलं आहे, त्यांचं नाव औरंगजेब असायला पाहिजे होतं व्यक्तिगत तुम्ही आता, कारण की मी सांगितल्यानंतर त्यांना समजत नाहीये की राजीव गांधींनी राम जन्मभूमीची पहिले भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे, रामलल्लाची मूर्ती स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न धर्माचा राजकारणामधला वापराचा आहे, सामान्य जनतेचे प्रश्न सोडू शकत नाही म्हणून धर्माचा राजकारणामध्ये वापर करण्याचं कारस्थान हे भाजप पहिलेपासून करत आलेलं आहे। मी पापक्षालात का बोललो, पापक्षाला आम्ही रामाला मानतो म्हणून बोललो ना, पण जे राजकीय कार्यकर्ते म्हणून ज्या निदळ्या छातीनं अन्यायाच्या विरुद्ध लढायला पाहिजे नव्हतं ते अन्यायाच्या विरुद्ध न लढता सन्माननीय शिंदे साहेब चांगले व्यक्ती आहेत, त्यांनी शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्यामुळे मी तसं बोललो।
आता राहिला प्रश्न राम मंदिराचा, तर राम मंदिरामध्ये आम्ही यावं म्हणून दशरथ गडीचे महंत येऊन आम्हाला आमंत्रण देतात, ज्यांना आमंत्रण अजूनपर्यंत कोणी दिलं नाही, यांनी वापर केलेला आहे, यांनी तिथे सुद्धा पैसे खाल्लेले आहे, भाजपच्या महापुरांनी तिथे जमीन 2 करोडची जमीन 16 करोड पर्यंत नेली, त्यांनी धंदे केलेले आहे रामाच्या नावावर, अगदी विश्व हिंदू परिषद साधू संतांनी तुमचा मुद्दा कळलेला आहे अतुल लोंडेजी, तुमचा मुद्दा कळला आहे. पण राम कदम जी, जाता जाता एकच प्रश्न, ज्या 2.5 वर्षामध्ये विकास कामं झाली नाहीत राज्यामध्ये, तो मुद्दा घेऊन आता भाजप आणि हा गट समोर आलेला आहे. आता तुम्ही अयोध्येचीच वारी करताय, पुन्हा हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर तुम्ही प्रखर होताय. श्रद्धा आस्था या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत असतात, त्या काही मध्ये सुटत नाहीत. आणि माननीय मुख्यमंत्री जर दर्शनाला जात असतील, पण विकासाचं काय, राज्यातले जे प्रश्न त्याच काय आहे, हा मुद्दा आहे आता. नाही ऐका, तर त्याच्यामुळे श्रद्धा आणि आस्था याच्यासोबत विकासाची कामं, त्यामुळे श्रद्धा आस्था हा व्यक्तिगत विषय आहे आणि तो कायम शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. पण मूळ जो गाभा आहे या नवीन सरकारचा, की मागच्या आघाडी सरकारनं जी विकासाची कामं बंद केली आहेत, शेतकऱ्यांचं वाटोळ केलंय, मुंबई असेल, पुणे असेल, सगळ्या ठिकाणी मेट्रो. राम कदमजी.